सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या येवला शहरासह तालुक्यामध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. शहरातील गंगा दरवाजा येथून पोळ्यानिमित्त पोळा सणाची सुरुवात झाली असून यावेळी येवला शहरातील अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या कुटुंबातील पहिला मानाचा बैल असून या मानाच्या पहिल्या सर्जा राजापासून पोळा साजरा करण्याची परंपरा आहे व त्यानंतर शहरातून काळा मारुती या रोडने वाजत गाजत पोळा फोडून वाजत गाजत सर्जा राजाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी आपल्या घरासमोर बैलांचं पूजन व औक्षण करण्यात आलं. यावेळी येवले शहरातील नागरिक लहान मुले महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्टार टू महाराष्ट्रसाठी साकीर शेख येवला. परंपरा आहे. दरवर्षी हा शिंदे कंपनीचा मानाचा बैल असतो आणि ही परंपरा शेतकऱ्यांच्या हे त्यांचा त्याचा मान बी आम्हाला आहे. रायगड परिवार माळी समाजाला रघुदेवाच्या पाया पडल्यानंतर आमच्याच घरी पहिले निवड घेतो आणि नंतर त्यांच्या घरी जातो. ही 400 वर्षापासून परंपरा आहे. आज बैलपोळ्याच्या निमित्ताने पहिला मान माणिकभाऊ शिंदे यांचा पोळ्याचा पहिला मान असतो. त्यांच्या माणिकभाऊचे बैलं निघाल्यानंतर त्या सर्वांचे बैलं त्यांच्या पाठीमागून निघतात. आणि माझ्या आठवणीमध्ये 50 वर्ष झाले मी या बैलपोळ्यामध्ये बैल पोळ्यात आणत राहतो. सारभातप्रमाणे दरवर्षी माझे पण बैलं आमच्या पाटोळे परिवारातर्फे आमचे बैलं पोळ्यामध्ये असतातच. कोरोनानंतर 2 वर्ष बैलपोळा भरला नाही. चालू वर्षी बैलपोळा किंवा आनंदात नुसताच भरला आणि बळीराजा पावसाळा चांगला असल्यामुळे बळीराजा पण खूप आनंदामध्ये आहेत. त्यामुळं बैलपोळा एकदम उत्साहात असून चांगला झालेला आहे. तर आम्ही अमेरिकन आलेलो यावर्षी इंडियामध्ये आणि आम्ही ॲक्च्युली परत जाणार होतो कालच, पण पोळा आहे म्हणून आम्ही 2 दिवस एक्सटेंड केलं राहायला इकडे आणि मग आम्ही जाणार आहोत उद्या निघणार आहोत इथून परत. आणि असं कधीच तिकडे US मध्ये असं काही, इनफॅक्ट US मध्ये बैल गाई असं काही दिसत नाही किंवा असं काही सेलिब्रेशन पण दिसत नाही. तिथे सगळं काय म्हणतात त्याला टेक्नॉलॉजी आणि मशीन्स आणि असल्यामुळे तेव्हा ही मजा जी आहे ती फक्त भारतात किंवा आता येवल्यामध्ये जतन केल्या गेली आणि ती मजा बघायला मिळाली याचा खूप आस्ती आनंद येतो. आणि इंडिया इज ग्रेट. इंडिया इज ऑलवेज ग्रेट. येस. मी निनादची बायको आहे. मी त्याला नेहमीच सांगत असते की आमच्या येवल्यामध्ये किती छान सर्व सगळे सण सेलिब्रेट करतात आणि आज त्यांनी पाहिलंसुद्धा, सो त्याला नक्कीच खूप आवडले. आम्ही नक्की आणि प्रत्येक वेळेला आम्ही इकडे येण्याचा ट्राय करणार आहे. ही 400 वर्षांची परंपरा कुठेही बघायला मिळणार नाही. आणि इंडिया इज ग्रेट आणि येवला इज ग्रेट.